नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज तुमचं आपला आजच्या निफ्टी बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण पाहिलं की मार्केटने कशा प्रकारे आज दिवसभर रेंगळवलं, ओके, आणि त्याच्यानंतर ना याच्यामध्ये काही मोठी मुवमेंट आली नाही, कारण याच्यामध्ये डेटा तुम्हाला या सांगितलं होतं खूप मोठी रॅली मिळणार नाही आणि लेवल्सही मी तुम्हाला काल दिले होता. आता शुक्रवारी कुठे ट्रेड बनतोय हे आपण बघायचंय. शुक्रवारचं मार्केट आपल्याला काय दाखवणार हे सगळं इन डेप्थमध्ये आपण अनालिसिस करूया. सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपण निफ्टीला सुरुवात करूया. निफ्टी 18,084 क्लोजिंग आहे आणि आज निफ्टीने थोडी इन्साइडर कॅन्डल बनवलेला आहे. ओके, इन्साइडर कॅन्डल म्हणजे परत एक धाकधूक चालू होते की ज्यांच्याकडे कॉल असतील यांना नक्कीच आहे की अडकून राहू शकतात पोझिशन, जसं आपण टेलिग्रामला सकाळी सांगितलं होतं. ओके, तर आता इन डेप्थमध्ये उद्या सकाळचे लेवल्स काय राहतील हे थोडं आपण इकडे जाऊन पाहूया, कारण इथे थोडं अजून चित्र आपल्याला क्लिअर व्हायला मदत होईल. ओके, इथे आपण आलेलो छोट्या टाइम फ्रेम्समध्ये. इथे जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली याच्यामध्ये, तर काल मी याच्यामध्ये तुम्हाला एक फ्लॅग काढून दाखवला होता. ओके, फ्लॅग पोल आपण काढला होता, याच्यामध्ये सांगितलं होतं की आयदर साईड आहेत, तुम्हाला जर टॉप ब्रेक केला तर वरच्या दिशेने विचार करायचा होता आणि बॉटम ब्रेक केला तर खालच्या साईडला. ऑलरेडी मार्केट गॅप डाऊन झालं आणि त्याच्यानंतर तो पुन्हा खालच्या दिशेने येईल असं दिसतंय. परंतु एक गोष्ट जी आपण 2 दिवसापूर्वी पाहिली होती ती मला इथे थोडी अधोरेखित करायची तुमच्या पुढे, जेणेकरून तुम्हाला पुन्हा एकदा इथे ट्रेड घेताना सोपं जाणार आहे. ओके, हे पहा, थोडं आपण याला चार्टला छोटा करूया अजून. येस, एक गोष्ट सगळ्यांनी ते ऑब्झर्व करा की मला जी ऑब्झर्व होतीये आय थिंक तुम्हाला पण होईल याच्यामध्ये, की जी गोष्ट मी तुम्हाला मागेही दाखवली होती की निफ्टीमध्ये मला असं दिसत होतं की आपण इथे एक सपोर्ट लाईन रेजिस्टन्स लाईन आधी काढली होती. ओके, आता ही जर रेजिस्टन्स लाईन आपण पाहिली असेल तर याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा की याच्यावरती गेला होता, ब्रेकआउट दिला होता, आता पुन्हा इथे येतोय. पहिली गोष्ट, इथून तो पुन्हा एक बाउन्सबॅक मारू शकतो. ओके, जर समजा हा सपोर्ट ब्रेक केला तर लक्षात ठेवा मग मार्केटमध्ये जोरदार सेलिंग येईल. मोस्टली तो पूर्णपणे टाइमपासच्या मूडमध्ये. ओके, तुम्हाला आधीही बोललो ते पूर्णपणे बजेटला मार्केट पळवणार किंवा पाडणार हे प्लॅन असतो पुढे मोठ्या इन्व्हेस्टर्सचा किंवा मोठ्या ट्रेडर्सचा. तर त्या दिशेने चालू, मला असं वाटतंय आता की उद्याच्यासाठी आपल्याला खालच्या लेवल्सला इथे 18,000 स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करेल. 18,000 खाली थोडा जाऊ शकतो, 17,960 ही लेवल महत्वाची राहील. इथून सपोर्ट घेऊन इनकेस नाही बाउन्स झाला तर तो पडेल. इथे लक्षात ठेवायचं, बी कॉशियस, तुमचे प्रॉफिट इथे बुक करायचे तुम्हाला जर तुम्ही पुटमध्ये बसताय. तर कॉलमध्ये बसताय तर तुमच्यासाठी 200 रेजिस्टन्स असेल, तिथून परत बाहेर पडा. छोटं टार्गेट घ्या, खूप मोठी रॅली वाटत नाही अजून तरी. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी आणखीन सांगेल की बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड बनतोय. ओके, बँक निफ्टीमध्ये जर आपण इथे पाहायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये मला असं दिसतंय ह्या डेली कॅन्डल्स आहेत बँक निफ्टीच्या. ओके, तर याच्यामध्ये मला असं दिसतंय की आज पण, आणि बँक निफ्टी ऑलरेडी रेंज बाउंडमध्येच आहे, याच्यामध्ये कुठलीही तेजी दाखवली नव्हती आपल्याला. आपण कालही ही सेम गोष्ट ऑब्झर्व केली आहे, त्याच्यामध्ये आजही त्याप्रमाणे मोशन नव्हता. थोडं जर इंट्राडेचा उद्या विचार करायला गेला, आजचं क्लोजिंग आहे 42,293, तर इंट्राडेमध्ये मला असं दिसतं याच्यामध्ये की तो पूर्णपणे अजून जो बॉक्स आहे तो पुन्हा तुम्हाला मी आज तोच दाखवणार याच्यामध्ये. ओके, आजचा जर हा बॉक्स पाहिला आपण की याच्यामधून तो बाहेर जायला तयार नाही आहे एनी हाऊ. ओके, उद्या पण तीच कंडिशन होणार आहे. 42,200 ही उद्यासाठी क्विक सपोर्ट झोन राहील, नोट डाऊन करून ठेवायचे, नुसतं ऐकायचं नाही याच्यामध्ये. इनकेस जर उद्या तो ही फ्लॅग लाईन ब्रेक करतो, इथे आणखीन एक गोष्ट आहे बघा की असं एक फ्लॅग म्हणलेलं आहे. ओके, तुम्हाला दाखवतो सगळ्यांना व्यवस्थितपणे. इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं की याच्यामध्ये असं एक फ्लॅग तयार होतोय, हा लक्षात ठेवा, आयदर ब्रेक केला तर वर जाऊ शकतो, हा डाऊन केला तर पुन्हा खालच्या दिशेने पडू शकतं मार्केट. ओके, तर दोन्हीकडे लक्ष ठेवा, थोडं फॉलिंग वेस्ट टाईप स्ट्रक्चर बनतो याच्यामध्ये. 42,200 सपोर्ट झोन असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला 42,340 हा रेजिस्टन्स झोन असेल, याच्यावरती घ्यायचा आहे तर कॉल, याच्या सपोर्ट ब्रेक केला तर पुट, याच्यामध्ये शांत बसायचं. याच्यामध्ये ट्रेड केलेले आज जसे अडकून बसले तसेच अडकून बसणार आहेत, कारण मार्केटमध्ये सध्या मोमेंटम दिसत नाहीये. ओके, तर ह्या झाल्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या दोन्ही लेवल पाहिले आपण डे मध्ये, आणि इंट्राडे कसं करायचं याच्यावर लक्ष ठेवा. आता मार्केटमध्ये काही स्टॉक्स देतो. काल आपण दिलेल्यापैकी डीमार्ट मध्ये मला वाटते खूप चांगली रॅली भेटली आणि सेलमध्ये पण. ओके, आणि बाकीच्यात नाही भेटली तर सोडून द्यायचं तुम्हाला. आता उद्या 2 स्टॉक देतोय खरेदीसाठी, विक्रीसाठी कुठलाही सल्ला नाहीये, तुमचं स्वतःचं अनालिसिस इथे वापरा आणि त्याप्रमाणे ट्रेड घ्या. याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की याच्यामध्ये मी काही स्टॉक्स तुम्हाला दाखवतो. पहिलं स्टॉकचं नाव लिहून घ्या, एम्फॅसिस लिमिटेड. ओके, एम्फॅसिस मध्ये आम्हाला पुन्हा थोडा पळताना दिसतोय, थोडा ब्रेकआउट दिसतोय. 2068 2070 ब्रेक केला तर 2080-85 पर्यंत तो
एक रॅली दाखवू शकतो. एम्पॅसिसवर लक्ष ठेवा. याच्यानंतर पुढची स्क्रिप्ट आहे, याच्यामध्ये नाव आहे वेदांता लिमिटेड. थोडं स्टील पॉवरमध्ये कालही सांगितलं होतं, स्टील सेक्टरमध्ये आजच्या कंडिशन्सला इथे छान ब्रेकआउट भेटताना दिसतोय आपल्याला. तर याच्यावर पण लक्ष ठेवा, 333.80 क्लोजिंग आहे. 335 वर दिसला तर तुमची एंट्री दिसेल. तिथून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टेक्निक्स वापरून एंट्री घेऊ शकता, बरोबर. आता इनकेस जर मार्केट पडतंय किंवा मार्केट नाही पडलं तरी मोस्टली कधी कधी स्टॉक चालतात, कारण याच्यामध्ये आपण टेक्निकली कॅच केलेले असतात त्यांना. तर अशा स्टॉक्समध्ये हा पहिला स्टॉक आहे SREF लिमिटेड. SREF लिमिटेडमध्ये आम्हाला असं दिसतंय की ऑलरेडी तो सेलिंग झोनमध्ये, तुम्ही जर पाहिलं असेल स्क्रीनवर तर खूप सारे दिवसापासून तो पडतोय. याच्यामध्ये मला असं दिसतंय की तो आणखीन खालच्या दिशेने जायची शक्यता आहे. 2134 खाली तो आणखीन आपल्याला 2100 पर्यंत स्टेप बाय स्टेप दाखवेल, त्यातले तुम्हाला 15-20 पॉईंट काढून घ्यायचे. ओके, याच्यानंतर ना 4 नंबरचा स्टॉक आहे आपल्या याच्यामध्ये की 868 प्राइस आहे याची, रिलॅक्सो फुटवेअर्स लिमिटेड. रिलॅक्सो नावाचा हा स्टॉक आहे, लक्षात ठेवा नाव सगळ्यांनी. मित्रांनो, 868 रुपयांची आजची प्राइस आहे क्लोजिंग याची. 860 खाली तुमच्यासाठी नवीन ओपनिंग होईल. अगदी 865 जरी ब्रेक केला तरी तुम्ही डाऊनसाइडला याचा विचार करू शकता. लक्ष राहू द्या, कारण याच्यामध्ये फास्ट मोमेंटम मिळत असतो आपल्याला. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे स्टॉक्स होते. आज जे स्टॉक्स मध्ये काम झालं, आज ज्या स्टॉक्सने मोमेंटम दाखवलं, यापैकी तुम्ही कुठल्या स्टॉक्सवर वॉच केला होता, कुठल्या स्टॉक्स मध्ये तुम्ही ट्रेड घेतले आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकला, हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण ही सिरीज आहे, तुमच्यासाठी बनवली आहे, नॉलेजेबल सिरीज आहे. नवीन नवीन गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. याच्या व्यतिरिक्त ज्यांना आणखीन डेप्थमध्ये जाऊन शिकायचे, स्वतः अनालिसिस करायचे, तर 888-280-90-90 याला संपर्क साधा आणि आमच्या टीमशी चर्चा करा. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, कुठले व्हिडिओज माझ्याकडून हवे असतील, तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमच्या कमेंट टाका. आम्ही कमेंट वाचतोय. लवकरच फिन निफ्टी आणि बँक निफ्टी तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येतोय. या व्यतिरिक्त काही असेल तर तुम्ही मला कळवा आणि तुमचा अभिप्राय एका वाक्यात द्यायला विसरू नका. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता पोस्ट मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.